हॅलो एवरीवन, आपण आता थर्ड इयरला कम्प्युटर नेटवर्किंग हा पेपर बघणार आहे. तर त्याच्यामधला फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करतो आजपासून. आता कम्प्युटर नेटवर्क ही कन्सेप्ट बघण्याआधी आपल्याला डेटा कम्युनिकेशन ही कन्सेप्ट बघूया. आता डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय? तर जसं आपण ह्युमन किंवा पीपल दुसऱ्या एकमेकांबरोबर कम्युनिकेट करत असतो, तसंच डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय? तर दोन कम्प्युटर्स किंवा दोन वर्कस्टेशन ह्यांच्यामध्ये जर तुम्हाला कम्युनिकेशन प्लेस करायचं असेल तर त्याला डेटा कम्युनिकेशन म्हटलं जातं. मग आता हे डेटा कम्युनिकेशन जे आहे, हे डेटा कम्युनिकेशन तुम्ही इन द फॉर्म ऑफ टेक्स्ट, इन द फॉर्म ऑफ इमेज और ग्राफिक्स, कुठल्याही फॉर्ममध्ये काय करू शकता? कम्युनिकेशन प्लेस करू शकता. मग डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय? तर एक्सचेंज ऑफ डेटा बिटवीन सोर्स अँड डेस्टिनेशन. ह्याच्यामध्ये दोन कम्प्युटर्स असतील, एक असणार आहे सोर्स जो डेटा सेंड करणार आहे आणि एक असणार आहे डेस्टिनेशन किंवा रिसिव्हर, तो काय करणार आहे डेटा सोर्सकडून रिसिव्ह करणार आहे. आता हे जे डेटा कम्युनिकेशन आहे, हे डेटा कम्युनिकेशन जे आहे ह्याच्यासाठी मीडिया जो यूज केला जातो तो मीडिया असतो वायर केबल. वायर केबल म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन हे एकमेकांबरोबर कनेक्ट करण्यासाठी हे जे केबल्स आहेत, हे केबल्स यूज केले जातात. जर डेटा कम्युनिकेशन हे एकाच बिल्डिंगमध्ये होत असेल तर त्याला लोकल म्हटलं जातं. अदरवाईज डिपेंडिंग ऑन ज्योग्राफिकल एरिया ते काय होत जातात? वेगवेगळ्या टाईपचे होत जातात कम्युनिकेशन. आता हे जे डेटा कम्युनिकेशन आहे, हे डेटा कम्युनिकेशन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला कुठले कुठले कॉम्पोनंट्स लागतात? तर फर्स्ट कॉम्पोनंट आहे मेसेज. मेसेज म्हणजे काय? तर जी इन्फॉर्मेशन किंवा जो डेटा आहे जो तुम्हाला पास करायचा आहे सोर्सपासून डेस्टिनेशनला, त्याला म्हटलं जातं मेसेज. मग हा जो मेसेज आहे, ह्या मेसेजमध्ये टेक्स्ट असू शकतात, नंबर्स असू शकतात, पिक्चर्स असू शकतात, साऊंड असू शकतात, व्हिडिओ असू शकतात, किंवा ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन असू शकतं डिपेंडिंग ऑन तुम्हाला काय सेंड करायचं आहे त्याच्यावरती. त्यानंतर सेकंड कॉम्पोनंट आहे सेंडर. सेंडर म्हणजे काय? तर इट इज अ डिव्हाइस ऑर कम्प्युटर. त्याच्यामध्ये काय केलं जातं? तर जो मेसेज सेंड करणार आहे तो, त्याला म्हटलं जातं सेंडर. सेंडर म्हणजे काय? तर जो मेसेज सेंड करणार आहे तो. मग हा जो सेंडर आहे, हा सेंडर ला आपण काय म्हणू शकतो? कम्प्युटर असं पण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे रिसिव्हर. रिसिव्हर म्हणजे काय? तर जो मेसेज रिसीव्ह करणार आहे तो. रिसिव्हर हे जे डिव्हाइस आहे, हे डिव्हाइस पण एक कम्प्युटरच असतं, डिफरंट फ्रॉम सेंडर कम्प्युटर. ओके, डिस्टन्स बिटवीन सेंडर आणि रिसिव्हरचं जे काही डिस्टन्स आहे हे कशावरती डिपेंड असतं? तर कुठल्या टाईपचं नेटवर्क तुम्ही यूज करता ते. जर तुमचं लोकल नेटवर्क असेल तर डिस्टन्स कमी असेल, आणि अदरवाइज जर दुसऱ्या कुठल्या टाईपचं नेटवर्क तुम्ही यूज करत असाल तर डिस्टन्स हे त्याच्यावरती डिपेंड असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे मेडियम. मेडियम म्हणजे काय? तर डेटा सेंड करण्यासाठी किंवा मेसेज सेंड करण्यासाठी तुम्ही जो फिजिकल पाथ यूज करणार आहे, जो पाथ मेसेज कॅरी करणार आहे, त्याला म्हटलं जातं मेडियम. हे जे मेडियम आहे, हे मेडियम काय करतं? तर सोर्स आणि डेस्टिनेशनला कनेक्ट करतं. त्याचबरोबर तो जो कनेक्ट करण्यासाठी जी कुठली वायर केबल यूज केलेली असेल त्याच्या थ्रू ते काय करतात? डेटा सेंड करतात, त्याला म्हटलं जातं मेडियम. मेडियममध्ये कुठल्याही टाईपची केबल असू शकते. मग ट्विस्टेड पेअर केबल असेल, फायबर ऑप्टिक केबल असेल, किंवा वायरलेस मीडिया पण ह्याच्यामध्ये येऊ शकतो, लाईक मायक्रोवेव्ह असतील किंवा रेडिओ वेव्ह असतील. त्यानंतर नेक्स्ट कॉम्पोनंट आहे प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे काय? तर जेव्हा तुम्हाला डिव्हायसेसमध्ये कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायचं असेल तेव्हा कुठल्या टाईपचे रूल्स फॉलो करावे किंवा कसा डेटा सेंड करायचा, ते सगळं कशामध्ये प्रेझेंट असतं? तर प्रोटोकॉल्समध्ये. प्रोटोकॉल्स हे जे आहेत, हे सेंडर आणि रिसिव्हर ह्या दोन्हींच्या मध्ये काय असतात? सेम टाईपचे प्रोटोकॉल यूज केले जातात एकमेकांबरोबर कम्युनिकेट करायचं असेल तर. हे झाले कम्युनिकेशन सिस्टीमचे कॉम्पोनंट.
काय काय सांगितलं, कम्युनिकेशन सिस्टीममध्ये कॉम्पोनंट्स असतात मॅसेज, सेंडर, रिसिव्हर, मीडियम, प्रोटोकॉल. मॅसेज म्हणजे काय, तर जो डेटा किंवा जी इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे ते म्हणजे मॅसेज. मॅसेज जो आहे हा टेक्स्ट, नंबर, व्हिडिओ, ऑडिओ किंवा त्या ह्या कॉम्बिनेशनमध्ये प्रेझेंट असू शकतो. सेंडर म्हणजे काय, तर कम्प्युटर ऑर डिव्हाइस जो काय करणार आहे डेटा सेंड करणार आहे तो. त्यानंतर रिसिव्हर म्हणजे काय, तर कम्प्युटर ऑर डिव्हाइस जो डेटा रिसीव्ह करणार आहे तो. सोर्स, सेंडर ऑर रिसिव्हर ह्या दोन्हीच्या मध्ये जे डिस्टन्स असणार आहे हे डिस्टन्स कशावरती डिपेंड असणार आहे, तर इट डिपेंड्स ऑन टाइप्स ऑफ नेटवर्क, कुठल्या टाइपचं नेटवर्क यूज करतात. जर सपोज लोकल नेटवर्क असेल तर ते डिस्टन्स कमी असेल, लाईकवाईज जर डिस्टन्स जास्त असेल तर वेगळं नेटवर्क यूज केलं जातं. त्यानंतर मीडियम, मीडियम म्हणजे काय, तर सोर्स आणि डेस्टिनेशन हे एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी जो कुठला फिजिकल पाथ यूज केला जातो त्याला म्हटलं जातं मीडियम. मग हा जो फिजिकल पाथ आहे हा फिजिकल पाथ एस्टॅब्लिश करायला वेगवेगळ्या प्रकारच्या केबल्स असतात, त्यापैकी कुठलीही केबल यूज करू शकता, लाईक ट्विस्टेड पेअर केबल, कोएक्सियल केबल. आणि जर वायरलेस म्हणजे सिग्नलच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला डेटा एक्सचेंज करायचा असेल तर त्याच्यासाठी काय केले जातात, लेझर किंवा रेडिओवेव्स किंवा मायक्रोवेव्स हे मीडियम यूज केले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे काय, तर सोर्स आणि डेस्टिनेशनमध्ये कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी रूल्स फॉलो करायचे असतील तर ते रूल्स हे प्रोटोकॉल्समध्ये प्रेझेंट असतात. मग सेंडर आणि रिसिव्हर जे असतात किंवा सोर्स आणि डेस्टिनेशन जे असतात हे दोन्ही काय करायला पाहिजे, तर सेम प्रोटोकॉल फॉलो करायला पाहिजे, देन ओनली दे कॅन कम्युनिकेट. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ कम्युनिकेशन मोड. आता कम्युनिकेशन जे आहे दोन डिव्हायसेसमध्ये परफॉर्म होत असतं तेव्हा ते जे कम्युनिकेशन आहे ते कुठल्या टाईपने होतं त्याच्यावरून त्याचे टाईप्स पडलेले आहेत. ह्याच्यामध्ये तीन टाईप्स आहेत, सिम्प्लेक्स मोड, हाफ डुप्लेक्स मोड आणि फुल डुप्लेक्स मोड. फर्स्ट आहे सिम्प्लेक्स मोड. आता सिम्प्लेक्स मोडमध्ये काय सांगितलेलं आहे, तर जे कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल म्हणजे वन वे कम्युनिकेशन असणार आहे, लाईक वन वे स्ट्रीट. ह्याच्यामध्ये जे दोन डिव्हायसेस असणार आहेत सोर्स आणि डेस्टिनेशन ह्याच्यामध्ये जी लिंक असेल किंवा जो फिजिकल मीडिया आहे तो काय करणार आहे, तर डेटा ट्रान्सफर करणार आहे आणि रिसिव्हर फक्त डेटा रिसीव्ह करणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, वन वे कम्युनिकेशन यूज केलं जाते. सिम्प्लेक्स मोडमध्ये आपण जी कुठला फिजिकल मीडिया किंवा जे कुठलं फिजिकल चॅनल यूज करणार आहे त्याची जेवढी कपॅसिटी आहे त्या सगळ्या कपॅसिटीचा डेटा ट्रान्सफर करताना यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल कीबोर्ड किंवा आपण मॉनिटर असं म्हणू शकतो. कीबोर्ड थ्रू आपण फक्त काय करतो, तर इनपुट देतो आणि मॉनिटर हा काय करतो, तर जे काही आउटपुट असेल ते डिस्प्ले करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये कीबोर्ड थ्रू आपण वन वे इनपुट देतोय आणि मॉनिटर हा काय करतोय, फक्त आपल्याला वन वे आउटपुट डिस्प्ले करतोय. टू वे कम्युनिकेशन ह्याच्यामध्ये होत नाही. डायग्राम दिलेली आहे, डायग्राममध्ये दोन कम्प्युटर्स आहेत, ह्याच्यामधला एक सोर्स असणार आहे, एक डेस्टिनेशन असणार आहे. सोर्स डेस्टिनेशन एकमेकांना फिजिकल पाथ थ्रू कनेक्ट झालेले असणार आहेत. सोर्सकडून डेटा हा डेस्टिनेशनला सेंड केला जाणार आणि डेस्टिनेशन किंवा रिसिव्हर हा फक्त काय करणार, डेटा ऍक्सेप्ट करणार. तो रिटर्न सोर्सला फीडबॅक किंवा अदर कुठलाही मेसेज देणार नाही. त्यामुळे ह्याला काय म्हटलं जातं, तर वन वे कम्युनिकेशन. एक्झाम्पल जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर वन वे स्ट्रीट रोड लक्षात ठेवायचा, ज्याच्यामध्ये फक्त काय होतात, व्हीकल्स येतात, येणाऱ्या तर येतात किंवा जाणाऱ्या तर जातात, हे वन वे असतं. तसंच ह्याच्यामध्ये असतं डेटा हा ट्रान्सफर केला जातो, रिसिव्हर हा रिसीव करतो, पण त्याच्यामध्ये बॅक कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे हाफ डुप्लेक्स मोड. हाफ डुप्लेक्स मोडमध्ये काय होतं, तर सोर्स हा डेटा ट्रान्सफर करतो, रिसिव्हर हा डेटा रिसीव करतो, पण हे जे ट्रान्समिटिंग आणि रिसिव्हिंग हे जे आहे हे एकाच वेळेला होत नाही. म्हणजे सोर्सकडून डेटा आधी
डेस्टिनेशनला सेंड केला जातो आणि डेस्टिनेशनला जर फीडबॅक द्यायचा असेल सो असला तर तो देऊ शकतो. पण हे जे कम्युनिकेशन आहे हे सायमल्टेनियस कम्युनिकेशन होत नाही. एका वेळेला सोर्स डेस्टिनेशन बरोबर कम्युनिकेट करू शकतो, ते कम्युनिकेशन पूर्ण झाल्यानंतरच रिसिव्हर हा परत सोर्स बरोबर कम्युनिकेट करू शकतो. ह्याच्यामध्ये पण सोर्स आणि डेस्टिनेशनचा जो फिजिकल पाथ असतो त्या फिजिकल पाथची किंवा चॅनलची जी कपॅसिटी असेल ती कपॅसिटी काय केली जाते तर यूज केली जाते. ह्याचं एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर वॉकी टॉकी मशीन. वॉकी टॉकी मशीनमध्ये काय केलं जातं तर एकच मेसेज जो आहे तो एकाच वेळेला सेंड केला जातो, दोन मेसेजेस ॲट अ टाइम सेंड होत नाहीत. फॉर एक्झाम्पल बघा डायग्राम दिलेले आहे. डायग्राममध्ये दोन कम्प्युटर्स आहेत ए आणि बी. ए हा असणार आहे सेंडर आणि बी असणार आहे रिसिव्हर. पहिल्यांदा काय आहे, ए हा सेंडिंग करतोय आणि बी रिसिव्हिंग करतोय. आणि हे झाल्यानंतर, ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर परत बी हा सेंडिंग करतोय आणि ए हा रिसिव्हिंग करतोय. फर्स्ट त्यांचं टास्क कम्प्लीट झाल्यानंतरच सेकंड टाइमला बी हा ए बरोबर कम्युनिकेट होतोय. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे फुल डुप्लेक्स मोड. फुल डुप्लेक्स मोड हा हाफ डुप्लेक्स मोडच्या अपोजिट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं तर सोर्स आणि डेस्टिनेशन किंवा सेंडर आणि रिसिव्हर हे दोन्ही काय होतात, सायमल्टेनियसली कम्युनिकेट होतात. म्हणजे सेंडर हा डेटा सेंड करू शकतो, त्याच टाइमिंगला रिसिव्हर हा सेंडरबरोबर फीडबॅक किंवा जर त्याला एखादा प्रॉब्लेम असेल तर तो त्याच्याबरोबर कम्युनिकेट करू शकतो. मग ह्याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर आपलं जे मोबाईल कम्युनिकेशन असतं ते मोबाईल कम्युनिकेशन आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो फुल डुप्लेक्स मोडमध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे कम्प्युटर नेटवर्क. आता कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय, तर कम्प्युटर नेटवर्क इज डिफाइंड ॲज इंटरकनेक्शन ऑफ टू ऑर मोर कम्प्युटर्स. इट इज डन टू इनेबल द कम्प्युटर्स टू कम्युनिकेट अँड शेअर अवेलेबल रिसोर्सेस. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय, तर दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त कम्प्युटर्स हे एकमेकांना कनेक्टेड असणं म्हणजे कम्प्युटर नेटवर्क. आणि हे जे नेटवर्किंग आपण एस्टॅब्लिश करतो ह्याच्यामुळे काय होतं, तर कम्युनिकेशन कम्प्युटर्समध्ये कम्युनिकेशन एस्टॅब्लिश होतं, त्याचबरोबर रिसोर्सेस जे असतात लाईक फॅक्स मशीन असेल किंवा प्रिंटर असेल, हे जे रिसोर्सेस असतात हे रिसोर्सेस सगळ्या मशीन्सला शेअर करता येतात. हा मेन काय आहे कम्प्युटर नेटवर्कचं ॲडव्हान्टेज आहे. आता फॉर एक्झाम्पल आता नेटवर्किंगचे कन्सेप्ट आपल्या कॉलेजमध्ये ज्या लॅब्स आहेत, तीन लॅब आहेत, प्रत्येक लॅबमध्ये 30 मशीन्स आहेत. ह्या ज्या 30 मशीन्स आहेत ह्या नेटवर्कमध्ये आहेत. नेटवर्कमध्ये आहेत म्हणजे काय, तर प्रत्येक मशीन ही काय केलेली आहे, दुसऱ्या ह्याच्याबरोबर मशीनबरोबर कनेक्ट केलेली आहे. जेव्हा तुम्हाला एखादी प्रिंटिंग वगैरे काढायची असते तेव्हा तुम्ही काय करता, तर तुमचं जे काही डेटा असेल तो डेटा तुम्ही शेअरिंगला टाकता. शेअरिंगला टाकल्यानंतर पुढचं जे सर्वर मशीन असतं त्या सर्वरच्या मशीनवरनं तुम्ही काय करता, प्रिंटिंग देता. म्हणजे तो प्रिंटर काय झालं, तर तुम्हाला शेअरला अवेलेबल झालं. मग ही जी कन्सेप्ट आहे ही नेटवर्किंग कन्सेप्ट आपण लॅबमध्ये यूज केलेली आहे. आता नेटवर्किंगचे काय गोल्स आहेत, तर त्याच्यामध्ये फर्स्ट गोल आहे रिसोर्स शेअरिंग, सेकंड आहे हाय रिलायबिलिटी, थर्ड आहे कॉस्ट रिडक्शन, फोर्थ आहे इम्प्रूव्ह परफॉर्मन्स आणि फिफ्थ आहे कम्युनिकेशन मीडियम. फर्स्ट रिसोर्स शेअरिंग, आता सांगितलं तसं इट इज द मेन एम किंवा मेन ॲडव्हान्टेज आहे कम्प्युटर नेटवर्कचं. ह्याच्यामध्ये काय होतं, तर जे कुठले रिसोर्सेस असतात ते रिसोर्सेस किंवा जर एखादा डेटा असेल तर तो डेटा नेटवर्कमध्ये जेवढे मशीन्स किंवा कम्प्युटर्स आहेत त्या सगळ्यांना काय होतं, तर अवेलेबल होतो. त्यानंतर सेकंड आहे हाय रिलायबिलिटी. हाय रिलायबिलिटी म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ सप्लाय अवेलेबल होतो. फॉर एक्झाम्पल जर सपोज एखादा मशीनला प्रॉब्लेम असेल आणि त्याचा त्या मशीनवरचा डेटा जर तुम्हाला अवेलेबल करून घ्यायचा असेल तर तो डेटा तुम्हाला काय होणार आहे, तर दुसऱ्या मशीनवर इझिली अवेलेबल होणार आहे. कशामुळं, तर त्याच्यामध्ये नेटवर्किंग कन्सेप्ट यूज केलेले असते त्यामुळं. म्हणजे एखाद्या मशीनवरचा डेटा दुसऱ्या मशीनवर तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकतो.
त्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट रिडक्शन. कॉस्ट रिडक्शन म्हणजे काय, तर रिसोर्स शेअरिंग ही कन्सेप्ट आपण बघितली. तर रिसोर्स शेअरिंगमध्ये तुम्हा प्रत्येक मशीनला तुम्हाला सेपरेट रिसोर्स यूज करावा लागणार नाही, तर एका मशीनला जरी तुम्ही रिसोर्स कनेक्ट केला तर नेटवर्कमध्ये तुमच्या जर 10-20 किती मशीन्स असतील तर त्या सगळ्या मशीन्स हा काय करू शकतात, सेम प्रिंटर यूज करू शकतात. त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तुमची कॉस्ट रिड्यूस होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. इम्प्रूव्ह परफॉर्मन्स म्हणजे काय, तर जी तुमचं कम्प्युटर सिस्टीम असेल किंवा जे नेटवर्क असेल, ते नेटवर्क जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एकापेक्षा जास्त प्रोसेसर्स ह्या काय करू शकता, इन्स्टॉल करू शकता. आणि त्याचबरोबर जे वर्कलोड असेल ते वर्कलोड पण तुम्ही काय करू शकता, शेअर करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे कम्युनिकेशन मेडियम. कम्युनिकेशन मेडियम म्हणजे काय, तर कम्प्युटर्स जे नेटवर्क तुम्ही एस्टॅब्लिश केलेलं आहे त्यातल्या, मगाशी सांगितलं जसं, एका मशीनवरची फाईल ही दुसऱ्या मशीनवर तुम्हाला इझिली अवेलेबल होते. त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही काय करू शकता, त्या नेटवर्कमध्ये जेवढे युजर्स असतील त्या प्रत्येक युजरला ती फाईल अवेलेबल करून देऊ शकता. हे काय झाले, नेटवर्किंगचे गोल्स. ओके, समजलं इथंपर्यंत.